विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन्स म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ इक्वेशन्स बघायचं आहे. टाइप्स ऑफ इक्वेशन्स, टाइप्स ऑफ इक्वेशन्स बेस ऑन डिग्री, टाइप्स ऑफ इक्वेशन्स बेस ऑन डिग्री. डिग्री म्हणजे ज्याला आपण कोटी म्हणतो. तर दिलेल्या इक्वेशन मध्ये किंवा दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जी हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल असणार आहे, म्हणजे व्हेरिएबलचा जो सर्वात मोठा घातांक असेल ती म्हणजे त्याची डिग्री असणार आहे. तर या ठिकाणी बेस ऑन डिग्री याच्यावर आधारित आपल्याला टाइप्स ऑफ इक्वेशन बघायचे. त्याच्यामधला पहिला टाइप दिलेला आहे तुम्हाला लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन मध्ये काय असतं तर डिग्री ऑफ द इक्वेशन, दॅट इज डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज वन. डिग्री इज वन. सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन, डिग्री टू. डिग्री इज टू. एंड थर्ड इज क्यूबिक इक्वेशन्स. क्यूबिक इक्वेशन्स दैट इज डिग्री इज थ्री. डिग्री इज थ्री. आता या ठिकाणी बघा, डिग्री इज वन, डिग्री इज टू, डिग्री इज थ्री, याचा अर्थ काय करायचा लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, सपोज एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो. हियर डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज वन. नाउ हियर एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो. नाउ इन दिस इक्वेशन द डिग्री ऑफ द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज टू अँड डिग्री इज थ्री, मीन्स एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो. नाउ हियर द डिग्री ऑफ दिस इज थ्री, हियर डिग्री इज टू अँड हियर डिग्री इज वन. ऑर यू कॅन राईट इन वन व्हेरिएबल, दॅट इज एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. हियर इज ऑल्सो डिग्री वन. तर डिग्रीवर आधारित आपल्याला या ठिकाणी इक्वेशनचे टाइप करता येतात. लिनियर इक्वेशन्स म्हणजे रेषीय समीकरणे, क्वाड्रेटिक इक्वेशन्स याचा अर्थ आहे वर्ग समीकरणे. तर या पद्धतीने आपल्याला तिसरा प्रकार आहे क्यूबिक इक्वेशन. याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी डिग्रीवर आधारित त्या ठिकाणी प्रकार करता येतात. तर आता आपल्याला या ठिकाणी काय अभ्यासायचं आहे, आपल्याला अभ्यासायचं आहे लिनियर इक्वेशन्स. तर त्या ठिकाणी आपण लिनियर इक्वेशन्स अभ्यासताना या ठिकाणी लक्षात घ्या, देयर आर टू टाइप्स ऑफ लिनियर इक्वेशन्स. फर्स्ट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. फर्स्ट टाइप इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, दॅट इज सपोज एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. नाउ हियर एक्स इज ओनली वन व्हेरिएबल इज यूज हियर. नाउ व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इज ए एक्स प्लस बी इज इक्वल टू झिरो. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि स्टँडर्ड फॉर्म असताना या ठिकाणी काही कंडिशन्स असतात, त्या कंडिशन लक्षात घ्यायचे. वेअर a is not equal to 0, this is the first condition. Second condition is a and b are real numbers. a and b are real numbers, yacha artha hai lakshat ghya, a chi kimmat shunya nako. a chi kimmat shunya ka nako, tar shunya mhanje 0 into x, answer is 0. ani fakt b jo rahil to fakt constant hoje. आणि म्हणून या ठिकाणी महत्वाचं लक्षात घ्या, ए ची किंमत ही शून्य नको आहे. आणि ए आणि बी हे रिअल नंबर्स त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे ए ची किंमत शून्य सोडून कोणतीही घ्या, बी ची किंमत कोणतीही घ्या. आणि याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल याचे जे आहे ते तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल, सपोज ए इज इक्वल टू टू, बी इज इक्वल टू थ्री, मीन्स टू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. दिस इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एका व्हेरिएबल मध्ये एकच व्हेरिएबल वापरलेला इथे एक्स, दुसरा कोणताही व्हेरिएबल या ठिकाणी वापरलेला नाही. बी हा कॉन्स्टंट नंबर आहे हे लक्षात ठेवायचे. ए सुद्धा कॉन्स्टंट नंबर आहे.
याप्रमाणे आता आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जे आहे ते चेक करायचं आहे. व्हॉट इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सेकंड टाइप इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन व्हेरिएबल वापरलेले असणार आहे अँड अ स्टँडर्ड फॉर्म स्टैंडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल इज ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू जीरो. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू जीरो. हियर ऑल्सो सम कंडीशंस. व्हिच आर दीज कंडीशंस? दैट इज ए इज नॉट इक्वल टू जीरो, बी इज नॉट इक्वल टू जीरो, ए बी सी आर रियल नंबर्स. ए बी सी आर रियल नंबर्स. तर या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एक्स अँड वाय आर टू व्हेरिएबल्स हियर. याचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे तर ए बी सी च्या किमती कोणत्याही घ्या तुम्ही, फक्त ए ची किंमत झिरो नको आणि बी ची किंमत झिरो नको. तर तुम्ही या ठिकाणी इक्वेशन तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू फाईव्ह, सपोज फाईव्ह एक्स. सपोज बी इज इक्वल टू मायनस थ्री, मायनस थ्री वाय. सपोज सी इज इक्वल टू टू, that is plus 2 is equal to 0. This is the linear equation in two variables.